नमस्कार, मी सुजित राणे नायगावचा रुपयोगर अध्यक्ष. आता आम्ही आलो आहोत नायगाव स्टेशनवरती कार्यकर्त्यांसोबत. इथे येण्याचं कारणही जसं काही तुम्ही बघू शकता, पाण्याची शिजाची टाकी आहे, त्याची इथे घाणेऱ्या परिस्थितीत आहे. आणि काल आमचे विरारचे पदाधिकारी गाळकर साहेब, विभागाचे ते राहतात, त्यांनी मला मेसेज केला की इथली परिस्थिती खूप घाणेरी आहे पाणी पिण्याचं, आणि लोक पाणी पित आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. आता गेल्या आठवड्यापासून मी घरातून बाहेर पडलो नव्हतो, ॲक्च्युली माझी तब्येत बरी नव्हती, त्या संदर्भात मी घरातून बाहेर पण पडलो नव्हतो. पण त्या गायकर साहेबांचा मला मेसेज आला आणि आज मी ते रेल्वे स्टेशनला जाऊ घेतली. खरं तर माझा रेल्वेचा आणि मला काही संबंध नसतो, असं काही जाणं येणं नसतं, आता कोणीतरी काही सांगितलं परत आपण इकडेच असतो. आणि इकडे आल्यानंतर बघितलं की सत्य परिस्थिती बघितल्यानंतर आमचं खरंच लक्षात आलं की अतिशय घाणेऱ्या परिस्थितीमध्ये हे पाण्याची टाकी आहे. त्या संदर्भात आम्ही रेल्वेचे स्टेशन मास्टर आहे, त्यांची भेट घेतली, त्यांना पत्रवर केला आणि त्यांना आता आमच्या समोरही तुम्ही फोन करून येत असतो. मुद्दा असा आहे की नायगाव स्टेशन जो असं स्टेशन आहे, मुंबईमधला एकमेव स्टेशन आहे जे मुंबई विरार ते मुंबईपर्यंत, ज्या तुम्ही स्टेशनवरती बघू शकता प्लॅटफॉर्मवरती एकही खाद्यपदार्थ स्टॉल्स नाही आहे. आणि खाद्यपदार्थाचे स्टॉल्स नसल्यामुळे आपल्याकडे पाणी, जर एखाद्या प्रवाशाला पाण्याची गरज पडली, ताण लागली, तर हे इथलं घाणेरड्या परिस्थितीतलं पाणी पिण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. मला एक कळत नाही, या रेल्वे स्टेशनमध्ये कधी शौचालयाचा प्रॉब्लेम असेल, तर कधी कचऱ्याचा असेल, इतर कुठल्याचे जे प्रॉब्लेम्स येत असतात, समस्या असतात, त्याच्याकडे प्रत्येक वेळेस आम्ही सांगितल्यानंतरच का या लोकांनी पुन्हा जा गेले? त्यांचं कर्तव्य नाही आहे का की रेल्वेच्या संदर्भात स्टेशन मास्टरचं काम नाही आहे, त्याचं कर्तव्य नाही का रेल्वेच्या संदर्भात कोणत्याही समस्या असतील तिकडे लक्ष देणार? पण तसं होत नाही आहे. प्रत्येक वेळेस आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ह्या गोष्टीच्या संदर्भात रेल्वे मास्टरला किंवा रेल्वे प्रशासनाला आम्हाला सांगाव्या लागतात किंवा निदर्शक आणून द्यावे लागतात, तर त्या गोष्टीवरती तात्काळ कारवाई होत असते. त्या संदर्भात आज आम्ही जे इकडे पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितल्यानंतर साफसफाई करण्याचं काम केलं आहे. आता जे रेल्वे मास्टर आहे त्यांना एकच विनंती आहे की हे फक्त आतापुरतं न करता हे रोज त्याची साफसफाई ठेवण्यात यावी, जेणेकरून हे स्वच्छ राहील आणि नागरिकांच्या जे पाणी पितात, जे जे प्रवासी पाणी पितात, त्यांच्या आरोग्यात त्यांना हानी होणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वत्र पूज्य हो महाराष्ट्र वरधान दे भगवते मनसे मनसे शिवशाही बाज हिंदवी स्वराज मनी हेच स्वप्न वसते मनसे हो मनसे आकाशी जोवरी चंद्र रवि तोवरी जगती गरजे मनसे मनसे शिव छत्रपतीच्या पावलावरी पाऊल तिच पडते मनसे 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 ओ मनसे मनसे नवनिर्मितांची नवकल्पनांची नवशूरवीरांची मनसे नवकल्पनाची नवशूरवीरांची मनसे.